वळूयात अन्य काही बातम्यांकडे। ठाण्यातल्या शिवाईनगर इथे शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून मोठा राडा झाला। शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आले, यावेळेला मोठी शाब्दिक चकमकही उडाली, मोठा गोंधळ झाला। शेवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवलं। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना माघारी धाडण्यात आलं। या घटनेनंतर ठाण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। या ठिकाणचे स्थानिक आमदार माननीय प्रकाश सरनाईक साहेब, नगरसेविका असतील परीक्षा सरनाईक, ही सर्व मंडळी ही शाखा गेले कित्येक वर्षापासून सांभाळत आहे। या ठाण्याचा कारभार धर्मयूर आनंदीचे साहेबांनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे चालू ठेवला। ही शाखा सुद्धा सरनाईक साहेबांनी बांधलेली आहे। या ठिकाणचे 99 हमारे साथ है, महिला कार्यकर्ता हमारे साथ है। या वो लोग रोज बैठते थे, अभी एक दो लोग उनके बैठते थे, वो यहाँ हक दिखाने लगे। हम लोग हम बोले हक मत दिखाओ, ये हमारा है। अगर हक दिखाने का तो हम आपको बाहर निकालते। आप आजू बाजू में का अपना ऑफिस करो, आपके जो जिला स्तर के नेता है उनसे हेल्प मांगो, वहाँ नया ऑफिस करो। अगर उन्होंने हेल्प नहीं किया तो हम लोग हेल्प करेंगे। ये देखो वो लोग क्या कहते हैं, वो मत हमको बताओ। आप देखो ये शाखा पे क्या है, वो लोग कुछ भी बोलेंगे, वो लोग कुछ भी बोलेंगे तो आप लोग हमको हमें पूछेंगे क्या। ये शाखा पे बोर्ड शिवसेना का है, धनुष्यबाण का बोर्ड है। यहाँ के पदाधिकारी हमारे, नगर सेवक हमारे, वो लोग कुछ भी कहेंगे तो वो लोग थोड़े हमको पूछे, उनको पूछो। यहाँ अगर शिवसेना लिखा है, तीर कमान लिखा है, यहाँ के आम्ही पूर्व इथं रहिवासी आहेत सर। नेमकं काय झालं सर, श्रेय असेल शिंदे साहेबांचं असेल, आणि त्याच्यामुळे आम्ही आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या पाठीमागे, आणि ही त्यांची शाखा आहे। त्यांनी तीन वेळा तुटली तरी त्यांनी पदरखारतांनी करून दिलेली शाखा आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या शाखेत आम्ही आमचं तिथे एंट्री करणार। आम्ही तिथले रहिवासी, आम्ही तिथेच बसणार।